आणि रावेरचे विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांचा पत्ता कट करत एकनाथ खडसे यांनी आपल्या सुनेच्या पाड्यात लोकसभेचं तिकीट पाडून घेतलंय. त्यामुळे राज्यात लक्षवेधी आणि खडसे यांच्यासाठी प्रतिष्ठेची झालेल्या या निवडणुकीतल्या भाजप उमेदवार एकनाथ खडसे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विकास भदाणे याने. रावेरमधून विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांची जाहीर झालेली उमेदवारी रद्द केलेली आहे भाजपने. त्या जागी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना उमेदवारी या ठिकाणी देण्यात आली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी तुम्हाला जी उमेदवारी मिळालेली आहे, तुमचे प्रतिस्पर्धीचे उमेदवार आहेत मनीष जैन यांनी वारंवार तुम्हाला चॅलेंज केलेलं होतं, तर तुम्ही कसं आता आव्हान देणार आहात सगळ्याचं? आमची तर तयारी आधीपासूनच होती की उमेदवार कोणी असतं, हरिभाऊ किंवा मी, तरी आम्ही आधीपासून प्रचार चालू केलेला होता. पण फक्त जे त्यांनी जे अपशब्द महिलांविरुद्ध वापरले होते, म्हणजे खास करून माझ्या आणि भाऊंचे, तर ह्यामुळे मी उमेदवारी स्वीकारलेली आहे. आणि त्यांना आता दाखवायचं आहे की महिला शक्ती पण काय असते. कशा पद्धतीने तुम्ही सगळं तुम्ही शक्ती दाखवणार आहात त्यांना या सगळ्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये? नाही, आता 50% आरक्षण आहे आणि जास्तीत जास्त मला जे मतदान होणार आहे, तर मला अशी खात्री आहे की महिलांचं वोटिंग जास्त राहणार आहे. भाजपचे विरोधी पक्ष एकनाथ खडसे आपले सासरे आहेत, या माध्यमातून आपल्याला नेमका राजकीय वारसा या ठिकाणी लाभलेला आहे, तुम्ही त्याचं कसं तुम्ही हे करून घेणार नको? कसं म्हणजे आता ऑलरेडी त्यांनी एवढे 30 वर्षापासून काम करत आहे आणि त्यांचं वलय तर आहेच पूर्ण जिल्ह्यामध्ये, नाही तर महाराष्ट्रामध्ये आहे, आणि त्याचा फायदा तर मला नक्की होणारच आहे. आणि मी जे 6 महिन्यापासून जे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचते आहे, एक सहानुभूती माझ्याबद्दल पण लोकांकडे आहे, त्याचा फायदा मला होईलच. एकंदरीत विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी रावेरची लोकसभा मतदारसंघाची जागा खेचून घेतलेली आहे, या ठिकाणी आपल्या सुनेला उमेदवारी या ठिकाणी दिलेली आहे. बघूया येत्या काळात नेमकी कशी या ठिकाणी ही निवडणूक रंगते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.